नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून एक आपण वेगळी व्हिडिओ सिरीज तयार करत आहोत फॉरेन्सिक मेडिसिन। त्यामध्ये न्यायवैदिक शास्त्र आणि त्याचा कन्सेप्ट पूर्णतः महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या नोट्सवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा। तर पहिला चॅप्टर आहे त्यामधलं न्यायवैदिक शास्त्राची ओळख, इंट्रोडक्शन टू फॉरेन्सिक मेडिसिन म्हणजे काय, किंवा त्याचं पूर्णतः हे शास्त्र कशावर डिपेंड आहे, किंवा त्यामध्ये त्याची व्याप्ती किती आहे आणि या शास्त्राची सुरुवात कधीपासून झाली, तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर न्यायवैदिक शास्त्राची व्याख्या काय करता येईल, तर त्यासंबंधी आपण माहिती घेणार आहोत। न्यायवैदिक शास्त्राचा जर त्याचा संबंध बघितला किंवा न्यायवैदिक शास्त्राचा संबंध हा चिकित्सा शास्त्राशी आहे, म्हणून चिकित्सा शास्त्रासोबत किंवा संबंध दर्शवणारे शास्त्र म्हणून या न्यायवैदिक शास्त्राला ओळखले जाते। तर त्यासंबंधी आणखी माहिती बघायची झाली, जे काही चिकित्सक शास्त्र आहे त्याच्यासोबत या न्यायवैदिक शास्त्राचा संबंध आहे, आणि त्याच्याशी संबंध दर्शवणारे शास्त्र म्हणून या न्यायवैदिक शास्त्राला ओळखले जाते। मग फॉरेन्सिक शब्द कशा पद्धतीने बनलेला आहे, किंवा त्या शब्दाची उत्पत्ती कशा पद्धतीने झालेली आहे, आता याच विषयाला फॉरेन्सिक मेडिसिन किंवा लीगल मेडिसिन असं पण त्याला म्हटलं जाऊ शकतं। तर फॉरेन्सिक या शब्दाची उत्पत्ती बघितली, तर पूर्वीच्या काळी गावातील अडचणी सोडवण्यासाठी किंवा न्याय निवडण्यासाठी लोक एका ठिकाणी गोळा होत असत, ज्या ठिकाणी आपण त्याला चावडी किंवा पारा असं त्याला म्हणत असो, त्या जागेला फोरम म्हटलं जात होतं इंग्रजीमधून, त्यावरून हा फॉरेन्सिक शब्द आलेला आहे। न्यायवैदिक शास्त्र हे कायद्याला मदत करण्याकरिता वैद्यकीय शास्त्र आहे, आणि त्याचा संबंध पुरावा व कोर्टाशी येतो किंवा कोर्टाच्या कामकाजाशी येतो। म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ लेऑन काय म्हणतात, कोर्टातून न्याय मिळवण्याकरिता व गुन्हा उघडकीस आणण्याकरिता, तसेच व्यक्तीला समाजाला आणि देशाला संरक्षण देण्याकरिता या शास्त्राचा वापर करणं आवश्यक आहे, आणि त्याचा वापर पुराव्याकामी तो तसा वापरता येईल, म्हणजे काय, पुरावे गोळा करण्याकरिता या शास्त्राचा वापर केला जाईल, तसेच कोर्टातून न्याय मिळवण्याकरिता व गुन्हा उघडकीस आणण्याकरिता, तसेच व्यक्तीला समाजाला आणि देशाला संरक्षण देण्याकरिता या शास्त्राचा वापर करणे आवश्यक आहे, असे लेऑन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने म्हटलेलं आहे। आता भारत देशात गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत ते पण आपण पाहून घेऊ एक वेळेस। विविध गुन्ह्याची वाढती संख्या व गुन्ह्याचे बदलते स्वरूप, त्यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात होणारा उशीर, तसेच न्यायवैदिक शास्त्राचे पोलिसांना असलेले अपुरे ज्ञान आणि सर्वसामान्य जनतेचा पोलीस यंत्रणेवरला असलेला अविश्वास इत्यादी कारणं आहेत जे की भारतामध्ये गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये हे या प्रमुख अडचणी म्हणून समजल्या जातात। तसेच पोलीस तपासात न्यायवैदिक शास्त्राचा उपयोग कोणत्या गुन्ह्यामध्ये केला जातो ते पण आपण पाहणार आहोत। तर पहिलं आहे सदोष मनुष्यवधाचे गुन्हे, म्हणजे हल्ले असेल, खून असेल, त्यानंतर जखमांचे न्यायवैदिक शास्त्रातील महत्त्व म्हणजे काय, जखमांचा अभ्यास करण्यासाठी पण या न्यायवैदिक शास्त्राचा वापर केला जातो, म्हणजे साधी जखम आहे की गंभीर जखम आहे, किंवा कोणत्या शस्त्रानं केलेली जखम आहे, शस्त्रानं केलेली आहे की लाकडानं केलेली आहे, हे सर्व काही त्यामधून आपल्याला पाहता येतं। तसेच आत्महत्या, विशेषतः स्त्रियामधील जळीत मृत्यू म्हणजे हुंडाबळीसारखे जे काही अपराध आहेत ते यामधून उघडकीस येऊ शकतात। तसेच शवविच्छेदन अहवाल, नैसर्गिक अनैसर्गिक, विषबाधेतील मृत्यू असेल किंवा श्वसन अवरोधामुळे होणारे मृत्यू असेल, मग त्यामध्ये फाशी असेल, बुडून मृत्यू असेल, गळा दाबून मृत्यू असेल, किंवा बंदुकीच्या गोळीने होणारा मृत्यू असेल, तसेच लैंगिक गुन्हे, बलात्कार, गर्भपात, बालहत्या इत्यादीमध्ये पुरावे गोळा करण्यासाठी या फॉरेन्सिक मेडिसिन न्यायवैदिक शास्त्राचा वापर केला जातो। तसेच एखाद्या व्यक्तीची ओळख पटवणे, उदाहरणार्थ डीएनए फिंगरप्रिंट, अशा पद्धतीनं ती व्यक्ती कोण आहे, ती व्यक्ती त्या
नातेवाईकाची अपत्य आहे की नाही अशाही पद्धतीनं ते ओळखण्यासाठी या फॉरेन्सिक सायन्सचा वापर केला जातो. तसेच मृत्यूचे प्रकार, मृत्यू कशा पद्धतीनं घडलेला आहे, कधी घडलेला आहे, तो नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे, हे सर्व पाहायचं असेल तर हे शास्त्र मानवाला मदत करणारे शास्त्र आहे पोलिसांना. तसेच पोलीस तपासात गायडन्स करणारे शास्त्र आहे. तर हे इतर 9 ते 10 कारणं आहेत. तर आणखी पुढील काही पॉईंट आपण पाहणार आहोत. आता गुन्ह्याच्या ठिकाणी सापडणारे न्यायवैदिक दुवे, म्हणजे गुन्ह्याच्या ठिकाणी कोणकोणते न्यायवैदिक दुवे सापडतात त्यासंबंधी आपल्याला माहिती पाहिजे आहे. आता गुन्ह्याच्या ठिकाणी जर बघितलं, गुन्ह्याच्या ठिकाणारे भौतिक दुवे कोणकोणते असतील हे खूप वेळा परीक्षेमध्ये पण तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की गुन्ह्याच्या ठिकाणी सापडणारे भौतिक दुवे कोणकोणते आहेत. तर बोटाचे ठसे कॉमन आहे, बोटाचे ठसे असणार आहेत गुन्ह्याच्या ठिकाणी. तसेच पायांचे ठसे असणार आहेत, रक्ताचे डाग असणार आहेत, तसेच केस असणार आहेत, हाडे असणार आहेत, कापडाचे तंतू, जर आरोपी आरोपीच्या कपड्याला वगैरे काही लागलेलं असेल किंवा एखाद्या वस्तूचा स्पर्श होऊन त्यामध्ये त्या आरोपीचा कापड वगैरे फसला असेल तर तोही तंतू त्यामध्ये भौतिक दुव्यामध्ये येतो. तसेच विषसंबंधित दुवे, शवविच्छेदनातील शरीरातील महत्त्वाचे अवयव, म्हणजे काय, जठर असेल, लहान आतडे, मूत्रपिंड, किडनी, यकृत, फुफ्फुसे इत्यादीचे न्यायवैदिक प्रयोगशाळेमध्ये परीक्षण केले जाते. हे सर्व कोणते दुवे आहेत, मग भौतिक दुवे आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी कोणकोणते भौतिक दुवे सापडतात तर ते आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. शास्त्रीय पद्धतीच्या आधारे काय करतात, मग पुढे अहवाल तयार करण्याकरिता न्याय सहाय्यक विज्ञान शास्त्राचा उपयोग केला जातो. आणि वरील शास्त्र हे लोकार्ड या शास्त्रज्ञाच्या तत्वावर आधारित आहे. लोकार्डनं काय सांगितलं होतं, लोकार्डने प्रिन्सिपल ऑफ एक्सचेंजचं तत्व सांगितलं होतं. म्हणजे काय, आदला बदलीचं तत्व लोकार्डने लोकार्ड या शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. तर त्याचं तत्व काय लोकार्डचं, तर तेही आपण पाहू. तर पहा, आदला बदलीचं तत्व किंवा लॉ ऑफ एक्सचेंज असंही त्याला म्हणतात, किंवा लोकार्ड प्रिन्सिपल असंही त्याला म्हणतात. आता एडमंड लोकार्ड हे एक शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. त्यांनी 1876 ते 1966 त्यांचा कार्यकाळ आहे. आणि त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले की लोकार्डने दाखवून दिले की हॅन्स ग्रॉस यांच्या कल्पना प्रत्यक्षात व्यवहारात कशा पद्धतीने आणतात. आणि फौजदारी तपासामध्ये न्याय सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्याची आवश्यकता प्रथमतः लोकार्डने सांगितलेली होती. लोकार्ड हे प्रयोगशाळा म्हणजे न्याय सहाय्यक प्रयोगशाळेचे जनक असेही त्यांना म्हणतात. तर या लोकार्डचं तत्व लॉ ऑफ एक्सचेंज काय, तर ते आपण पाहणार आहोत. तर काय सांगतात, निसर्गतः ज्या वेळेस दोन वस्तू एकमेकाच्या सानिध्यात येतात त्यावेळेस त्यांच्यातील घटकांची रंग, रूप, आकार, वजन, वास इत्यादी गुणधर्माची देवाणघेवाण होते. या तत्वावर घटनास्थळी ज्या वस्तू किंवा पदार्थ यांचा संबंध संशयित अगर आरोपीला आला असेल तर अशा वस्तू मिळतात त्याला भौतिक दुवे म्हणतात. म्हणजे लोकार्ड सांगतात की एखाद्या वस्तीचा जर संपर्क आला तर ते आपल्यामध्ये असलेले गुण दुसऱ्यांना देऊ शकते, किंवा ती दुसरी जी वस्तू आहे ती पहिल्या वस्तूला आपले गुण देऊ शकते. म्हणजे कोणते रंग असेल, रूप असेल, वास असेल, आकार असेल, वजन असेल, ह्या गोष्टी एकमेकामध्ये देवाणघेवाण करतात किंवा वाटल्या जातात त्यालाच लॉ ऑफ एक्सचेंज असे म्हटलेलं आहे. म्हणजे लॉ ऑफ एक्सचेंज म्हणजे काय, तर दोन वस्तू एकमेकाच्या संपर्कात आल्यास त्यांच्या संपर्कामुळे काय होतं, एकमेकाचे गुण, रंग, वजन, वास यापैकी काही घटकांची आदलाबदल होते. याला लोकार्डचे तत्व असे म्हटलेलं आहे किंवा लॉ ऑफ एक्सचेंज असे त्यांना म्हटलेलं आहे. आणि या लॉ ऑफ एक्सचेंजच्या मदतीने आपण भौतिक दुवे गोळा करू शकतो, तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग कोणकोणते भौतिक दुवे आहेत की या लॉ ऑफ एक्सचेंजच्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात, तर पहा, लॉ ऑफ एक्सचेंजच्या मुळे आपल्याला घटनास्थळावर मिळू शकतात. तर पहिलं आहे हाताच्या बोटाचे दृश्य ठसे किंवा अदृश्य ठसे, याला चार्ल्स पिंट असेही म्हणतात. त्यानंतर रक्ताने माखलेले शरीरावर चिखलावर पायाचे व बोटाचे ठसे, नंतर बंदूक किंवा पिस्तुलाची गोळी लागण्याच्या निशाण्या वापरलेले काडतूस किंवा पुंगळ्या व हत्यार, बंदूक पिस्तूल जर असेल तर तरी पण ते, कारण त्यावर काय असतात, फिंगरप्रिंट असतात. रक्त, वीर्य, लाळ, केस, नखे, कपड्याचे तंतू, दात,
त्यानंतर प्रेत व तेथील रक्ताचे डाग, बॉम्बस्फोटामधील जखमा, मांसाचे तुकडे, अपघाताच्या ठिकाणी टायरचे ब्रेक असेल किंवा ठसे असेल, किंवा ज्या ठिकाणी ब्रेक मारले जाते आणि टायर घसरते ते पण निशाणे असतील, तसेच विषबाधूतील विषबाधेतील वस्तू व इतर पदार्थ आणि ग्लासाचे तुकडे, विडी व सिगारेट इत्यादी त्यांच्यावर असलेले लेबल, तर हे काय भौतिक दुवे आहेत जे की लोकांच्या तत्वामुळे त्यांच्यावर आपण परीक्षण करू शकतो. उदाहरणार्थ लोकाल काय सांगतो, हाताच्या बोटाचे ठसे. समजा एखाद्या ठिकाणी खून झालेलं आहे आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती घरामध्ये प्रवेश केला असता त्याच्या हाताच्या स्पर्शानं अनेक सारे ग्लास असतील किंवा अनेक साऱ्या बाटल्या असतील त्यावर त्याच्या हाताच्या ज्या ठसे असतील तर काय झालं, हे आपल्या गुणाचं रूपाचं वासाचं काय झालं, देवाणघेवाण झाली. म्हणजे आपले गुण त्या वस्तूला त्याने दिलेली आहेत हे तत्व या ठिकाणी लागू केलं जातं आणि त्यातून आपण भौतिक दुवे मिळवू शकतो गुणाच्या ठिकाणचे. तर हे सांगण्यामागे हे आहे. तर आता पुढे बघायचं झालं भौतिक दुवे मिळण्याचे ठिकाण कोणकोणते आहेत ते पण आपण पाहणार आहोत. यावरही प्रश्न पडलेले आहेत खूप साऱ्या परीक्षेमध्ये तुमच्या डिपार्टमेंटल PSIच्या. भौतिक दुवे कोणकोणत्या ठिकाणी मिळतात बघा, गुन्हेगार येण्याचा मार्ग, नंतर गुन्ह्याच्या ठिकाणी प्रवेश केल्याची जागा, गुन्ह्याचे ठिकाण व तेथील वस्तू, नंतर आहे घटनास्थळातून बाहेर पडण्याची जागा, नंतर आहे गुन्हेगार परत जाण्याचा मार्ग, नंतर आरोपी किंवा संशयितांच्या अंगावरील दुवे, तसेच सावज, बळी, जखमी आणि फिर्यादीच्या अंगावरील दुवे. तर हे भौतिक दुवे मिळण्याचे ठिकाणं एवढी आपल्याला दिलेली आहेत. आपल्याला एवढी लक्षात घेऊन पर्यायामध्ये जर आलं उत्तर तर योग्य पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्यामुळं हे लक्षात घ्या, भौतिक दुवे म्हणजे काय आपण सांगितलं, गुन्ह्याच्या ठिकाणी कोणकोणते सापडतात आणि भौतिक दुवे कोणत्या ठिकाणी मिळतात तर हेही आपण पाहिलं. पुढचं आहे रक्ताच्या डागांची तपासणी. रक्ताच्या डागांची तपासणी कशा पद्धतीने करतात म्हणजे त्यामध्ये जर बघायचं झालं, गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेले रक्ताचे डाग असतील किंवा रक्त मिश्रित माती असेल, कपडे असेल, लाकूड असेल किंवा शस्त्र इत्यादी वस्तू खून, बलात्कार, अस्वाभाविक घटनांमध्ये न्यायवैदिक प्रयोगशाळेमध्ये पाठवल्या जातात व जे काही खालील मुद्दे त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या मुद्द्याच्या मानानं जे कोणी त्याची तपासणी करतात त्यांच्याकडून अभिप्राय हा मागविला जातो. म्हणजे समजा एका ठिकाणी रक्ताचे डाग आपल्याला मिळाले आहेत आणि आपण ते फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवले आणि मग त्यांच्याकडून त्यांचा अभिप्राय काय, म्हणजे काय हे रक्त पशूचे आहे की मानवाचे आहे किंवा धमन्यामधून निघालेलं आहे की मग शिरेतून निघालेलं आहे, याचा मृत्यू कशाने झालेला आहे, म्हणजे मृत्यूचं कारण काय, हे सर्व काही दुवे म्हणजे हे सर्व काही अभिप्राय आपल्याला फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून घेता येतात. मग कोणकोणते अभिप्राय असतात तर पहा, पडलेले डाग रक्ताचेच आहेत की इतर कोणत्या पदार्थाचे आहेत, म्हणजे टोमॅटो सॉस वगैरे आहे का, नंतर डाग मनुष्याच्या रक्ताचे आहेत की पशुपक्ष्याचे आहेत, मग डाग रोहिणे म्हणजे काय आपल्या धमन्या आणि शिरेमधील आहेत की पडलेले रक्त जे आहे ते मासिक पाळीचं आहे, किंवा डाग मृत्यूपूर्व आहे की मरणोत्तर आहे, म्हणजे एखादा डाग एखादी जखम मेल्यास करण्यात आलेली आहे की तो आधी जिवंत असतानाच केलेली आहे, या बाबतीमध्ये सर्व अभिप्राय हे आपण मागू शकतो. त्याच संबंधीचं सांगण्यात आलं आहे रक्ताच्या गुन्ह्यानं रक्ताच्या तपासणीनं यावरील सर्व पुरावे मिळू शकतात. म्हणजे हे सर्व काही बाबी आपण खाली पाहिलेल्या त्या सर्व रक्ताच्या तपासातून आपल्याला दिसून येतात. पुढे सांगायचं झालं रक्त तपासणीचे महत्त्व काय, म्हणजे रक्ताच्या तपासणीचे महत्त्व म्हणजे रक्ताचा प्रकार कोणता आहे, रक्त आरोपीचे आहे की पीडितेचे आहे हे पण आपल्याला फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडूनच कळतं की जर आरोपीचं असेल तर आणखी आपल्याला त्यावरून मग त्याचं DNA वगैरे आपण पाहू शकतो किंवा त्या व्यक्तीचा शोध लावू शकतो. म्हणजे रक्ताचा प्रकार कोणता आहे, म्हणजे रक्त आरोपीचे की पीडितेचे आहे. नंतर आहे पित्रत्व निश्चितीकरण, म्हणजे समजा एखादा मुलगा असेल, अनाथ असेल आणि त्याला माहीत नसेल आपले पालक कोणते आहेत आणि त्याच ठिकाणी जर त्याच ठिकाणी म्हणजे अशी अफवा असेल की हे तुझे पालक आहे तर त्यांचे पण काय करू शकतो आपण DNA फिंगरप्रिंट करून पाहू शकतो की ते पालक त्याचेच आहेत की नाही. तर पितृत्व निश्चितीकरण आता मागे काही अनेक फिल्मस्टारच्या बाबतीमध्ये पण घडण्यात आलेलं होतं. आता उदाहरणार्थ शाहरुख खानची आई वगैरे, पण नंतरच्या काळामध्ये त्यांचे फिंगरप्रिंट केल्यानंतर म्हणजे DNA फिंगरप्रिंट केल्यानंतर ते फ्रॉड आहे असं समजलेलं आहे. म्हणजे पितृत्व निश्चितीकरण मुलाचा
पिता हा कायदेशीर पिता पिता असू असूनसुद्धा ते माझे मूल नाही असे म्हणतो, तेव्हा रक्ताची जनुकीय चाचणी केली जाते. म्हणजे काय, DNA टेस्टिंग त्यावेळेस केली जाते, तसेच बोटांचे ठसे म्हणजे अंगुली मुद्रा फिंगरप्रिंट चाचणी पण केली जाते. त्यातून समजून येते की ते दोन DNA मॅच जर झाली किंवा दोन फिंगरप्रिंट जर वेगवेगळ्या पद्धतीने मॅच जर झाली तर ते काय असणार आहेत, त्या मुलाचे पालक असणार आहेत. म्हणजे जर रक्ताच्या तपासणीमुळंच हे आपल्याला पाहता येणार आहे. पहिलं काय पाहिलं, रक्ताचा प्रकार कोणता आहे, म्हणजे रक्त आरोपीचे आहे की पीडितेचे. दुसरं पाहिलं आपण पितृत्व निश्चितीकरण, आणि तिसरं आहे गरोदर राहिल्याचे ढोंग करून एखादी स्त्री दुसऱ्याचे मूल आपले आहे म्हणून जर वाद निर्माण करत असेल तरीही DNA फिंगरप्रिंटमधून हे म्हणजे DNA टेस्टिंगमधून आपल्याला पाहता येतं की त्याचीच ती माता आहे की नाही. जर असल्यास जनुकीय तपासणीतून करून ते ठरवलं जातं. नंतर आहे मद्यपान केलेल्या व्यक्तीच्या रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण काढण्यासाठी हेही DNA फिंगरप्रिंट किंवा DNA टेस्टिंग करतात. तर हे सर्व काही बाबी ज्या आहेत रक्त तपासातून सिद्ध होतात ते सांगण्यात आलेलं आहे. काय, रक्ताच्या तपासणीचं महत्त्व काय, तर हे इतर जवळपास 4 ते 5 बाबी आहेत फॉरेन्सिकमध्ये की ज्यामुळं पुरावा मिळू शकतो आणि त्या गोष्टी निश्चित होऊ शकतात. पहिलं रक्ताचा प्रकार, दुसरं पितृत्व निश्चितीकरण, तिसरं गरोदर राहिल्याचं ढोंग करून इतर मुलगा आपला आहे असं मानणारी एखादी माता असेल, आणि मद्यपान केलेल्या व्यक्तीच्या रक्तामध्ये किती प्रमाणात अल्कोहोल आहे. तर या काही बाबी आहेत, तर ते रक्ताच्या तपासणीतून आपल्याला समोर स्पष्ट होतात. पुढचं आहे वीर्याचे डाग. वीर्याचे डाग म्हणजे बलात्कार व स्वाभाविक लैंगिक गुन्ह्यात वीर्याच्या डागाच्या तपासणीसाठी आरोपी व पीडित स्त्री या दोघांनाही आणले जाते आणि दोघांच्या कपड्यावरील वीर्याचे डाग, मग त्या स्त्रियांच्या गुप्तांगावरील वीर्यपतन झालेले असल्यास, वीर्याने भिजलेले केस सुकलेले असतील अशा वेळी केस कापून तपासणीकरिता पाठवतात. तसेच योनी मार्गातील स्त्रावांचा बोळा तपासणीकरिता पाठवला जातो. तर या पण वीर्याच्या तपासणीसाठी कोणकोणत्या पद्धती आहेत ते यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढचं आहे केसांची तपासणी. केसांची तपासणी म्हणजे हल्ल्यामध्ये असेल, बलात्कारामध्ये असेल, खून असेल किंवा अस्वाभाविक लैंगिक हल्ल्यामध्ये किंवा गुन्ह्यात मग अशा पद्धतीने रक्ताच्या डागावर कपड्यावर केस आढळून येतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी केस आढळून येतात आणि त्या केसाच्या तपासणीवरून काय होऊ शकतं, गुन्हेगार पकडला जाऊ शकतो यासंबंधीची माहिती या केसाच्या तपासणीतून आपल्याला मिळू शकते. आता पुढे दोन बाबीमधला फरक सांगण्यात आलेला. काय सांगण्यात आलेला फरक आहे, तर पहिला न्यायवैदिक शास्त्र आणि न्याय सहाय्यक विज्ञान शास्त्र या दोघातला फरक काय नेमका, तो पण या ह्याच्यामध्ये दिलेला आहे. या MPA नोट्स आहेत आणि या MPA नोट्स खूप महत्त्वपूर्ण आहेत. ऑल जे काही तुमचं डिपार्टमेंटल PS आहे त्याचं फॉरेन्सिकचा बेस आणि सर्वत्र मार्केटमध्ये याच नोट्सवर सर्व काही नोट्स आधारित आहेत किंवा त्या वेगवेगळ्या लोकांनी याच नोट्स कॉपी वगैरे करून त्यांनी बनवलेले आहेत. काही प्रमाणामध्ये त्यांची पण माहिती त्यांनी त्यामध्ये मिक्स केलेली आहे, परंतु आधार मात्र बघितलं तर याच नोट्स आहेत. त्यामुळं तुम्ही मूळ पहा, मूळ बेस काय त्याचा, त्या नोट्सचा पहा आणि त्यानुसार त्याचा अभ्यास करा. सर्वात मस्ट राहील MPA नोट्स करणं. पुढे बघायचं झालं न्यायवैदिक शास्त्र आणि न्याय सहाय्यक विज्ञान शास्त्र या दोघांमध्ये फरक नेमका काय आहे तो पण आपण पाहून घेऊ. तर पहिला फरक आहे न्यायशास्त्राचा चिकित्सक शास्त्राशी असलेला संबंध कोण दर्शवते, तर न्यायवैदिक शास्त्र दर्शवते. तर न्याय सहाय्यक विज्ञान काय करते, तर गुन्हेगारी भौतिक दुवे इत्यादीवर न्याय रासायनिक प्रयोगाशी संबंध हा न्याय सहाय्यक विज्ञानाचा असतो. म्हणजे एखादा गुन्हा घडला आणि तो प्रयोगशाळेत चेकिंग करायचे तर त्यानंतर न्याय सहाय्यक विज्ञानाचा त्या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर न्यायवैद्यक शास्त्र काय करतं, यात गुन्ह्याशी संबंधित मृत्यू वा जीवित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी व निदान करून निष्कर्ष तयार केले जातात. तर न्याय सहाय्यक विज्ञानामध्ये यात गुन्ह्याच्या ठिकाणी सापडणारे भौतिक दुवे, शवविच्छेदनातील नमुने व विसेरा यावर शास्त्रीय पद्धतीने प्रयोग करून निष्कर्ष काढले जातात. तिसरा फरक आहे, यात वैद्यकीय अधिकारी मृत अथवा जिवंत व्यक्तीची प्रत्यक्ष तपासणी करतात, तर न्याय सहाय्यक विज्ञानामध्ये किंवा न्याय सहाय्यक विज्ञान शास्त्रामध्ये यात प्रयोगशाळेमध्ये विविध तंत्रज्ञ भौतिक दुवे इत्यादीच्या शास्त्रीय पद्धतीने रासायनिक
रासायनिक पृथक्करण करून आपली मतं त्यामध्ये स्पष्ट करतात, तर हा त्यामधला फरक आहे. तर पुढे बघायचं झालं तर पाचवा फरक, जेथे पोलीस तपासाकरता गुन्हे संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून जखमा लक्षणे इत्यादीवरून शवविच्छेदन अहवाल तयार करून निष्कर्ष दिले जातात. कशामध्ये? न्याय सहाय्यक विज्ञानामध्ये. तर न्याय सहाय्यक विज्ञानामध्ये नाही तर न्याय सहाय्यक शास्त्रामध्ये, न्याय वैदिक शास्त्रामधला आहे. तर न्याय सहाय्यक विज्ञानामध्ये काय करतात, येथे पोलीस पुराव्यासाठी भौतिक दुवे उदाहरणार्थ रक्ताचे डाग, हाताचे डाग किंवा पायाचे ठसे, रक्तमिश्रित माती इत्यादीवर प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून ते पण निष्कर्ष देतात. हा त्यामधला नॉमिनल फरक आहे. एक न्यायवैदिक शास्त्र आणि दुसरा आहे न्याय सहाय्यक विज्ञानशास्त्र. तर हे दोन्ही फरक त्यामधले आहेत. आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघायचं झालं, शरीरामध्ये DNA कोठे समाविष्ट असते, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. अनेक वेळा परीक्षेलाही विचारून झालेलं आहे की शरीरामध्ये DNA कोणत्या ठिकाणी असू शकते. तर DNA आधी लक्षात घेतलं तर त्यामध्ये काय काय असू शकतं, DNA कोणकोणत्या गोष्टी असतात, उदाहरणार्थ म्हणजे DNA कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला मिळू शकते, ते एक महत्त्वाची बाब आहे. की शरीरावरील कोणते अवयव आहेत आपले की त्यामधून DNA आपल्याला मिळू शकतात. पहिलं आहे रक्त. रक्त तपासणीमध्ये पेशी असतात, या पेशीमध्ये विविध प्रकारच्या संयोजी पेशी असतात, त्यापासून आपण DNA घेऊ शकतो. पुढे आहे वीर्य. नंतर आहे त्वचेच्या पेशी, उतीचे अवयव, स्नायू असतील, मेंदूच्या पेशी, हाडे असतील, या मेंदूच्या पेशीला स्टेम सेल म्हणतात, हाडे असतील किंवा दात असतील, केस असेल, लाळ असेल, श्लेष्मा म्हणजे चिकट द्रव पदार्थ, मग घाम असेल, नक असेल, मलमूत्र असेल इत्यादीपासून आपण काय करू शकतो, DNA आपल्याला इत्यादी गोष्टीपासून मिळू शकतात. तर आणखी एक वेळेस पहा, खूप महत्त्वपूर्ण भाग आहे हा, DNA कोणत्या ठिकाणी असतात शरीरामध्ये. तर DNA रक्त, वीर्य, त्वचेच्या पेशी, उती, अवयव, स्नायू, मेंदीच्या पेशी, हाडे, दात, केस, लाळ, म्हणजे चिकट पदार्थ, घाम, नखे, मूत्र आणि मल इत्यादी ठिकाणी ते DNA असू शकतात. तसेच आज DNA पुरावे योग्य प्रकारे कसे गोळा करावे आणि जतन करावे आणि कसे संग्रहित करावे याबद्दल मूलभूत ज्ञान असलेले केवळ दूरदर्शनवर पाहिल्या गेलेल्या गुन्ह्याचे निराकरण करू शकते. म्हणजे हे एक आपण TV वगैरे पाहिलं असेल, CID वगैरे, त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने गुन्हे घडतात आणि त्याचे चेकिंग वगैरे चालते. तर एखाद्या ब्लॅकमेलरच्या धमकीच्या पत्राच्या स्मॅपवर लाल किंवा त्याच्या एखाद्या व्यक्तीचा गळा दाबण्यासाठी वापरली गेलेली दोरी किंवा त्या व्यक्तीच्या अस्थिबंधावरील व्यक्तीच्या पेशीवरील लाळ ही एखाद्या संशयित व्यक्तीच्या किंवा लाळ नमुन्याशी तुलना त्याची केली जाऊ शकते, त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढचं बघायचं झालं तर DNA हा एका दशकापासून काय मानला जातो, उपयुक्त पुरावा मानला जात आहे. म्हणजे दशकापासून जवळपास 10 ते 15 वर्षापासून उपयुक्त पुरावा मानला जात आहे. तथापि पर्यावरणीय घटकासह, म्हणजे जे काही पर्यावरणीय घटक आहेत, उष्णता असेल, सूर्य, आर्द्रता, जीवाणू आणि बुरशी, घटनास्थळी सापडलेल्या DNAवर अनेक परिणाम ते घडून आणू शकतात. म्हणूनच सर्व DNA पुरावा वापरण्यायोग्य DNA प्रोफाईलमध्ये उद्भवत नाहीत. पुढे फिंगरप्रिंट्सप्रमाणे DNA चाचणी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ते ठेवत असताना पण काळजी घ्यावी लागते. परंतु त्यावरून जर DNA खराब झाले किंवा आपल्या या पर्यावरणीय घटकामुळे, म्हणजे उष्णतेमुळे, सूर्यप्रकाशामुळे, आर्द्रतेमुळे जर झाले तर तो तपास अधिकारी निश्चितपणे सांगू शकत नाही की गुन्हा कधी घडला किंवा तो आरोपी किती काळ त्या ठिकाणी होता हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे DNA ठेवत असताना लक्षपूर्वक ठेवले पाहिजेत. मग कशा पद्धतीने ते ठेवले पाहिजेत तर आणखी पाहत असताना पुढे गुन्ह्याच्या ठिकाणी DNAचा पुरावा कोठे सापडतो, तर अक्षरशः कोठूनही DNA पुरावा गोळा केला जाऊ शकतो. DNA गैरपरंपरागत स्त्रोतापासूनही मिळवल्या जातात. कारण आता ब्राईट मार्क यांची एक केस होती, ब्राईट मार्कची केस संबंधी आपण, म्हणजे ब्राईट मार्क संबंधित एक ही आहे केस आहे, पण ती तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे मी. आता या DNAचं संचयन कशा पद्धतीने करायचं, DNAचं वाहतूक संचयन कशा पद्धतीने करायचं, तर DNA ज्या ह्याच्यामध्ये आहेत किंवा ज्या साठवण कशा पद्धतीने करायची आहे, किंवा DNA साठवण करत असताना पुरावा कोरडा आणि तापमानावर ठेवणं महत्त्वाचं आहे.
किंवा एखाद्या कागदाच्या पिशवीत किंवा लिफाफ्यात पुरावा मिळाल्यानंतर त्याला शिक्कामोर्तब केले पाहिजे, नंतर लेबल लावले पाहिजे. अशा प्रकारे त्याची जर वाहतूक करण्यात आलेली असेल किंवा योग्य पद्धतीने वाहतूक केली तर त्याचा पुढे चालून काय होतो, पुरावा बनू शकतो. त्यानंतर DNA कोणत्या ठिकाणी ठेवावेत आणि कशामध्ये ठेवावेत त्यासंबंधी माहिती सांगितलेली आहे. प्लास्टिक पिशव्यामधील DNA ठेवावेत कारण प्लास्टिक पिशव्या हानिकारक ओलावा टिकून ठेवू शकतात. थेट सूर्यप्रकाश आणि उबदार परिस्थिती देखील DNA साठी हानिकारक असू शकते. म्हणूनच वातानुकूलित म्हणजे AC नसलेल्या खोलीत किंवा पोलीस गाडीमध्ये अशा ठिकाणी गरम होऊन ते पुरावे नष्ट होऊ शकतात, त्यामुळे तशा ठिकाणी ते ठेवणे टाळले पाहिजे. त्या ठिकाणी प्लास्टिकसारख्या पिशव्यांचा वापर केला पाहिजे. मग पुढे बघितलं DNA असू शकतात अशा पुराव्याचे किंवा दूषित होणे टाळण्यासाठी नेहमीच खालील वेगवेगळ्या पद्धतीची खबरदारी घेण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे जर पुरावा असेल क्रिकेट बॅट किंवा तत्सम शस्त्र असेल तर ते DNA मिळण्याचे ठिकाण काय असणार आहे, हँडलचं टोक किंवा ग्रीप असणार आहे. आणि या DNAचे स्रोत काय असणार आहेत, मग रक्त असेल, घाम असेल, त्वचा असेल किंवा उदक असेल. त्यानंतर टोपीमध्ये बघा ब्रँड किंवा मुखवटा, बँड किंवा मुखवटा त्यामध्ये मिळण्याचे ठिकाण आतमध्ये मिळू शकते DNA. घाम, केस किंवा कोंडा याच्या माध्यमातून हे DNA मिळू शकतात. पुढे आहे चष्मा, त्यामध्ये नाक किंवा डोळ्याचे तुकडे आणि भिंग या ठिकाणी ते DNA मिळू शकते. तसेच घाम किंवा त्वचा हा DNAचा त्रोस असेल चष्मा परिधान करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये. चेहऱ्याची उती किंवा कॉटन स्लॅब आता हे मिळण्याचे ठिकाण कुठे असेल, पृष्ठभागावर म्हणजे सरफेसवर. बलगम, रक्तघाम, वीर्य, कान, मेन इत्यादी ठिकाणी ते आपल्याला DNA स्रोत मिळू शकतात. घाणेरडे कपडे कुठे मिळणार, मग घाणेरडे कपड्यावर DNA कुठे मिळणार, पृष्ठभाग क्षेत्रावर मिळणार. घाम आणि वीर्याच्या माध्यमातूनही ते घाणेरड्या कपड्यावर आपल्याला मिळवता येतील. अशा वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत कोणत्या ठिकाणी DNA मिळू शकतात. तर हे आपलं एक चॅप्टर आहे की त्याची ओळख आणि त्याचं महत्त्व काय तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता पुढचं चॅप्टर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जखमा व जखमांचे वर्गीकरण.